काँग्रेसचे पदाधिकारी तिकीट घ्यायला गेले, तिघांना भेटलं नाही, म्हणून मी अपघाती मनसे या पक्षाकडनं पंचायत समिती निवडणूक लढवली. गावाने मला भरभरून प्रेम दिलं, पण शेवटी राजकारण हे कोणतरी एक निवडणार आणि बाकीचे पराभव होणार, म्हणून मी ग्रामस्थांचे तेव्हाही आभार व्यक्त करतो की त्यांनी मला भरभरून मत दिली. नंतर मग एक वाटलं मला की काहीतरी करावं. 2013 साली मी ग्रामपंचायतमध्ये पण भाग घेतला, पण अल्पशा मताने पराभव मला पत्करावा लागला. शेवटी पराभव पत्करल्यानंतर सुद्धा माझा प्रतिस्पर्धी निवडून आल्यावर मी त्याचं अभिनंदन केलेलं आहे. आपण खोचक मनाचे कधीच नाहीत आणि कोणाच्या बाबतीत चुकी सांगणारे कधीच नाहीत, पण जो अपप्रचार होतो तेव्हा इतकं वाईट वाटतं की लोकांना काय वाटावं माझ्या बाबतीत, तेव्हा म्हणजे खूप आक्रोश तयार होतो, पण त्या आक्रोशातनं आम्ही सावरलो आहोत. नंतर 2018 ग्रामपंचायत निवडणूक, त्या निवडणूक पण मला सहभागी व्हावं असं मला वाटलं. वाटताना मी त्यावेळेस 40 वर्षाचा झालेलो होतो. 40 वर्षात मी कधी जात बघितली नाही, पात बघितली नाही, धर्म बघितला नाही, माझ्या गावात लहानाचा मोठा झालो. पण त्या निवडणुकीत काय काय झालं हे सगळ्यांना माहिती आहे, म्हणून मी एक पत्रक काढलं. पत्रक काढून सगळ्यांना विनंती केली की याच्यातनं काही मार्ग निघेल का, पण शेवटी राजकारणाचं प्रत्येकाला वाटतं की मला मिळावं, आणि मी गावाच्या हितासाठी माघार घेतली. आता याच्यात कोणाला काय समजायचं मला माहीत नाही, मी माझे विचार सांगतोय. गावाचं हित राहावं, क्लेश तयार होऊ नये म्हणून मी माझे माघारी घेतली आणि थांबून गेलो, आणि फॉर्म मी 11 वाजताच माघार घेऊन निघून गेलो, कारण मला कोणाशी तडजोड करायची नाही, मला कोणाची असं पुढच्या वेळेस मला मतदान करा मी या पदाला उभा राहील असं पण कोणाला आश्वासित मला करायचं नव्हतं. एवढं आपण प्रामाणिकपणे काम करून जर अपप्रचार होतो तेव्हा असं वाटतं की या माणसांना अपप्रचार करून भेटणार काय आहे. साहजिक आहे ना की अपप्रचार करून भेटणार काय. म्हणून मित्रांनो एकच सांगेल की मी आज वर्षीकरणातून पंचायत समिती पदासाठी उभा आहे, आणि विशेष मला प्रत्येक बऱ्याच माझ्या मित्रांनी सांगितलं की तुम्ही अपक्ष फॉर्म भरा, पक्षाकडून फॉर्म भरा, पण मी माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या स्वतः संवादात राहून मला पण काहीतरी अस्तित्व तयार करायचं आहे, म्हणून त्या माणसाने